तासगाव येथील क्रांतिसिंह नाना पाटील सहकारी पतसंस्थेच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा आज वरद मंगल कार्यालय येथे ॲडव्होकेट कृष्णा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री बाबूराव जाधव हे गेली 15 वर्षे या पतसंस्थेचे चेअरमन असून त्यांनी व संचालकांनी अत्यंत उत्तमपणे पतसंस्थेचा कारभार केल्याने संस्था 7 लाख रुपये इतक्या नफ्यात आहे. तसेच या पतसंस्थेवर नागरिक व सभासद यांचा विश्वास असून सध्या पतसंस्थेकडे 3 कोटी 50 लाख रुपये इतक्या ठेवी असून 2 कोटी 50 लाख रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करून संस्थेने एक चांगला संदेश दिला आहे. या संस्थेत बिनविरोध निवडून आलेल्या संचालक जाधव बाबूराव शंकर, माळी सदाशिव शंकर, माळी सदाशिव बाबूराव, पवार शंकर मारुती, पवार अनिल अप्पासो, कांबळे रामचंद्र विश्वनाथ, जाधव शुभांगी महेश, सौ पाटील होसाबाई लक्ष्मण, थोरात प्रकाश लक्ष्मण, सौ चोपडे अश्विनी दत्तात्रय, बिरनाळे किरण रावसाहेब हे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी पतसंस्थेचे सचिव चंद्रशेखर पोळ, भाई बाबूराव लगारे, अर्जुन थोरात, नगरसेवक संतोष बेले, शरद शेळके यासह संस्थेचे सर्व सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावीर कुत्ते, महाराष्ट्र न्यूज, सांगली, प्रतिनिधी. क्रांतिसिंह नाना पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासगावच्या शहरामधील सर्व सभासदांनी आमची 33 वर्षाची बिनविरोधची परंपरा कायम ठेवण्यासाठी जे सहकार्य केले आणि त्यांनी आज अखेर जो आमच्या पतसंस्थेवर विश्वास ठेवलेला आहे आणि पतसंस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी जो आजपर्यंत हातभार लावलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही ते आमच्या पाठीमागे राहतील. मी चेअरमन म्हणून गेली 15 वर्षे काम केलं आणि माझ्याबरोबरच्या सर्व सहकारी यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. या कामाच्या जोरावरच या पतसंस्थेची घोडदौड इथून पुढच्या काळामध्ये चालू राहील आणि सर्व सभासदांचं या बद्दल मी मनस्वी आभार मानतो आहे. मी माझ्या पतसंस्थेच्या वतीनं व संचालकाच्या वतीनं या सभासदांच्या आभार मानतो आणि धन्यवाद. शेतकरी कामगार पक्षाच्या आधिपत्याखाली सुरू असणारी क्रांतिसिंह नाना पाटील सहकारी पतसंस्था त्या पतसंस्थेचे जी बिनविरोध निवड झाली त्या सर्व सदस्यांचं मी धन्यवाद करतो, अभिवादन करतो त्यांना. आणि या संस्थेचे जे चेअरमन आहेत बाबूराव जाधव सर यांनी चांगल्या पद्धतीने या 15 वर्षे चेअरमन असताना कारभार सांभाळला आणि ही संस्था चांगल्या पद्धतीने नावारूपाला आणली त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि एक या संस्थेचा सभासद आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की या संस्थेमध्ये काळजी न करता याच्यामध्ये गुंतवणूक करावी आणि अशा पद्धतीने ह्या संस्थेला सपोर्ट करावा. ही संस्था चांगली आहे, आपली पत राखणारी असल्यामुळं सर्वांनी आपण यात गुंतवणूक करावी असं मी निवेदन करतो.